सुप्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस मुंबईत असताना आणि मुंबई, मुंबई महानगरपालिका कामगारांचे नेते असताना कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात नित्य नियमाने संप ठोकायचे हो त्या काळात अशी पद्धत होती महापालिका की महापालिका कर्मचाऱ्यांनी किंवा गिरणी कामगारांनी आपापल्या मागण्यांसाठी संप केला की मागण्यांवर अनेक दिवस चर्चा झडत राहायची दोन्ही बाजूंकडील तिसऱ्या आणि दुसऱ्या फळीतले नेते हे चर्चेचे गुराळ लांबवता येईल तितके लांबवायचे आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून कधीतरी वाटाघाटी फिसकवायचे मग अंतिम वाटाघाटीसाठी एका बाजूने कामगार संघटनेचे सर्व श्रेष्ठ नेते आणि दुसऱ्या बाजूने राज्याचे मुख्यमंत्री एकत्र यायचे आणि शेवटी तिढा सोडवण्याचं श्रेय अर्थातच मुख्यमंत्र्यांना मिळायचं अशाच प्रकारच्या एका वर्षीच्या संपाच्या तिढ्यात महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने संप सम्राट जॉर्ज फर्नांडिस आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक एकत्र येणार होते आणि विशेष म्हणजे या बैठकीत संप सम्राट जॉर्ज फर्नांडिस यांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पूर्त गुंडाळलं होतं तोच किस्सा काय सांगते त्यावेळी संपाच्या अंतिम वाटाघाटी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री नऊ वाजता होतील असं ठरलं होतं त्यामुळे पत्रकार मंडळी रात्री आठ साडेआठ वाजल्यापासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेली होती ठरल्याप्रमाणे जॉर्ज फर्नांडिस नऊच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन दाखल झाले मुख्यमंत्र्यांच्या शाही लवाजम्याने त्यांचे आगत स्वागत झाले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या जॉर्ज फर्नांडीस पत्रकारांना देखील भेटले त्यांच्या बरोबर दोन चार हास्य विनोद झाले घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तास तर कधीच होऊन गेला होता हळूहळू दुसरा तासही जाणार अशी चिन्ह दिसायला लागली होती उपस्थित असणाऱ्यांपैकी सगळ्यांमध्येच आणि त्यातही पत्रकारांमध्ये जास्तीत जास्त अस्वस्थता दिसायला लागली नाही म्हणायला अधून मधून मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा अधिकारी लगबगीने यायचा आणि जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांच्या बरोबरींच्या नेत्यांशी हास्य विनोद करायचा परत माघारी जाताना म्हणायचा नाईक साहेब कामात आहेत दिल्लीहून काही मंडळी अचानकपणे आलेली आहेत त्यांच्याबरोबर तो सांगून तो अधिकारी वातावरण हलकं फुलक ठेवण्याचा प्रयत्न करत असायचा शेवटी अकरा सव्वा अकराच्या सुमारास स्वतः नाईक साहेबच हसत हसत बाहेर आले आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा हात हातात घेऊन म्हणाले माफ करा मला थोडा उशीर झाला दिल्लीहून काही अचानकपणे भेटायला आली विषयावर बोलायचं होतं आपल्याला कळवण्या इतपतही वेळ मिळाला नाही मी आपल्याला दिलेली वेळ पाळू शकलो नाही याबद्दल माफ करा असं म्हणत म्हणतच अस नाईक साहेबांनी फर्नांडिस यांच्या हाताला धरून बैठकीच्या खोलीत ते घेऊन गेले वाटाघाटी काय होणार याकडे लक्ष लागलेल्या पत्रकारांनी फोनसाठी साठी धावाधाव सुरू केली ज्यांना फोन उपलब्ध झाला त्यांनी वाटाघाटी सुरू झाल्याची बातमी तर दिलीच परंतु मधल्या दोन तासांच्या नाट्याची ही तिखट मसाला लावून फोडणी दिली हळूहळू मिनिट आणि तास काटा पुढे पुढे सरकू लागला बाराचा ठोका पडला त्यानंतर एकचा त्यानंतर दोनचा पत्रकारांनी आपल्या कार्यालयाला फोन करून कळून टाकलं की आता काही खूपच महत्वाचं घडलं तरच फोन करू एरवी फोनची वाट बघू नका काटे पुढे सरकतच होते आणि पत्रकारांपैकी मिळेल ती खुर्ची किंवा टेबल पकडून जमेल तसे अंग ताणून झोपेपासून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होते या पत्रकारांना झोप आवरणं कठीण झालं होतं त्यांच्या झोपेनं त्यांच्यावर असा काही ताबा घेतला होता की त्यांच्या घोरड्याचा आवाज तेवढा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरच्या त्या शांत वातावरणाचा जमेल तसा भंग करत होता अधून मधून किती वाजले हे समजण्यासाठी काही जण अर्धवट झोपेत डोळे किलकिले करून घड्याळाकडे हताशपणे पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांची झोप त्यांना पुन्हा एकदा स्वतःच्या मिठीत सामावून घेत होती असं किती वाजेपर्यंत चाललंय हे कोणत्याही पत्रकाराच्या नक्की लक्षात नाहीये तर काही जण सांगतात की पहाटे साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री आणि जॉर्ज फर्नांडिस बैठकीच्या खोलीतून बाहेर येत आले त्या क्षणाला एक जात सर्व पत्रकार झोपेच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेऊन जमेल तेवढ्या ताकदीने आणि जागृतपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करून स्वतःला सावरून बसले काही क्षणातच मुख्यमंत्री आणि जॉर्ज फर्नांडिस थोडेसे हसत हसतच बाहेरच्या वरांड्यात आले तेवढ्यात सर्वच पत्रकारांनी त्यांना गाठलं पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली वाटाघाटी यशस्वी झाल्या का संप मिटला का काय ठरलं वसंतराव जॉर्ज दाखवलं आणि हसत हसत म्हणाले साहेबांनाच विचारा काय झालं ते त्यानंतर पत्रकारांनी आपल्या प्रश्नांचा मोर्चा जॉर्ज साहेबांकडे वळवला प्रश्न तेच पण त्यात फारसा जीव नव्हता परंतु काहीतरी कळावं अशी ओढ पत्रकारांची होती जॉर्ज फर्नांडिस हसत हसतच म्हणाले आम्ही संपावर बोललोच नाही जॉर्ज त्यांच्या या उत्तराने सर्वच पत्रकार एकदमच थंड पडले परंतु अंगातील रग आणि शिल्लक देईना काही ज्येष्ठ पत्रकारांनी थोड्याशा चढ्या आवाजातच प्रश्न केला मग रात्री अकरा ते पहाटे साडेपाच पर्यंत तरी काय जॉर्ज फर्नांडिस म्हणाले महाराष्ट्राची आणि देशाची ही लोकसंख्या भरमसाठ वेगाने वाढते या वाढत्या लोक लोकसंख्येला दोन वेळच अन्न पुरवायचं तर शेतीत हायब्रिड वापरल्याशिवाय पर्याय नाही हे नाईक साहेब मला पटवून देत होते मला हा विषय तसा नवीनच असल्यामुळे ते आस्तिवाईक म्हणे त्यांचं मी म्हणणं ऐकत बसलो होतो त्यांनी हा विषय मला मुळातूनच म्हणजे हायब्रीड म्हणजे काय इथपासून समजावून सांगितला मध्यंतरी दोन तीन वेळा चहा झाला आणि थोडं खाणं देखील झालं आणि संपाचं काय पत्रकारांनी हसत हसत एकच गिल्ला केला बोलण्यासाठी आम्ही सकाळी वाजता या जॉर्ज यांच्या म्हणण्याला मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार दिला आणि जॉर्जचा निरोप घेऊन बंगल्याच्या आतल्या बाजूला ते निघूनही गेले त्यानंतर दोन चार हास्य विनोद करून जॉर्ज फर्नांडिस देखील तिथून निघून गेले या आकलातून घटनेवर पुढे कित्येक दिवस गप्पा रंगत होत्या काही ज्येष्ठ आणि त्या घटनेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले तीस तीस घटना पण प्रत्येक वेळी अतिशय खुलून सांगत होते अशी घटना दुसऱ्या कोणा मुख्यमंत्र्यांच्या किंवा कामगार पुढाऱ्याच्या आयुष्यात घडली नसावी या दृष्टीने वसंतराव नाईक धन्यच म्हटले पाहिजेत आणि कामगारांसाठी सदान कदा भांडणारे तसेच शिरात आणून भाषणे ठोकणारे जॉर्ज फर्नांडिस त्याही पेक्षा सव्वा पटीने धन्य म्हटले पाहिजेत हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा आणि बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका